गेवराईचा टिपरी महोत्सव यापुढे व्यापक स्वरूपात साजरा करणार विजयसिंह पंडित. परंपरागत टिपरी महोत्सवातील स्पर्धेने गेवराईच्या डोळ्याचे पारणे फेडले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गेवराई येथील टिपरी आणि सोंग उत्सवाला 100 वर्षाची परंपरा असून ही परंपरा जतन करून पुढे नेण्यासाठी गेवराईचा हा टिपरी आणि सोंग महोत्सव यापुढे प्रत्येक वर्षी व्यापक प्रमाणात साजरा केला जाईल. अशी ग्वाही गेवराई येथील टिपरी आणि सोंग स्पर्धेचे आयोजक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिली. गेवराई येथे आयोजित टिपरी आणि सोंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नागपंचमीच्या निमित्तानं टिपरी आणि सोंग या कलाकृतीची सुमारे 100 वर्षापासूनची परंपरा गेवराई शहराला लाभली आहे. हा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालवण्यासाठी आणि टिपरी व सोंग या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता बाजारातळ गेवराई येथे टिपरी आणि सोंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक तथा गेवराई शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी ॲडमिन सुभाष निकम, विठ्ठलराव वादे, डॉक्टर अनिल दाभाडे, कृष्णाजी कणपुरे, बब्बनराव सोनवणे, महादुआप्पा हदगुले, आत्माराम मोटे, दत्ता वाघमारे, युवा नेते रणवीर पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. गेवराई प्रतिनिधी अमोल कापसे, महाराष्ट्र न्यूज 10. हा जो पारंपरिक टिपरी महोत्सव आहे या संदर्भात आज काय सांगाल आपण? गेवराईची एक वेगळी ओळख टिपरी आणि सोंगच्या माध्यमातून जे पंचमीला ते 100 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपरा त्या ठिकाणी आहे आणि त्याला आम्ही जुने जे काही जाणकार मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या वर्षीपासून हा टिपरी आणि सोंग महोत्सव गेवराई शहरात त्या ठिकाणी सुरू केला आहे. जुनी परंपरा आहे. जुने लोक सांगतात की 50 वर्षापूर्वी आम्ही खेळत होतो तेव्हा सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं किती आधीपासून हा महोत्सव त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळं या महोत्सवाच्या माध्यमातून गेवराईची एक वेगळी ओळख संबंध राज्यामध्ये त्या ठिकाणी जावी या दृष्टिकोनातून आणि आजची पिढी येणारी पिढी ज्याला हा जो काही जुना पारंपरिक असा जो काही हा खेळ आहे याची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून हे वर्ष पहिलं त्या ठिकाणी आहे. या टिपरी महोत्सव आणि सोंग महोत्सवाची आम्ही सुरुवात केलेली आहे. यातील जे काही डाव आहेत ते अतिशय नाविन्यपूर्ण डाव